नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राहूर येथे आहोत. येथील दोन प्रगतशील शेतकऱ्यांनी एक नवीन मशिनरीचा शोध लावला आहे. या मशिनरीचं नाव आहे बहुउद्देशीय टोकन मशीन. या मशीनद्वारे अनेक प्रकारच्या पिकांची लागवड करता येते आणि तेही जनावरांच्या किंवा कुठल्याही मशिनरीच्या व्यतिरिक्त मानवचलित. या यंत्र आहे तर या यंत्राची निर्मिती कशी झाली, या यंत्राच्या निर्मितीमागचा उद्देश काय होता आणि हे यंत्र कशा प्रकारे काम करते हे आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर, तुमचं नाव काय? प्रसाद देशमुख. या यंत्राची निर्मिती करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? आम्ही राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आहोत. तर आमच्या इथे एक शेतकरी गट आहे आमचा. तर राहुरी तालुक्यातून एक उडारलेले शेतकरी म्हणून जे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या हेतूने शेतीत आले आणि उत्पन्न वाढवायचं ह्या हेतूने एकत्र आलेत. तर अशा एक शेतकरी गट आहे. तर आम्ही त्या गटामध्ये शेतीमध्ये नवीन नवीन उपक्रम राबवतो. एखादं नवीन प्रकल्प असेल किंवा आणखीन काही असेल तर सगळे शेतकरी त्याचा वापर किंवा हे करतात. तर त्याच्यामध्ये कांदा हा विषय आहे की सगळीकडे कांद्याचं क्षेत्र आहे. तर कांदा हा विषय असा आहे की पूर्ण शेतकरी त्याच्यामध्ये कांद्याचं पीक घेतात आणि याच्यामध्ये उत्पन्न कसं वाढवता येईल आपल्याला किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये उत्पन्न कसं वाढवता येईल ह्या हिशोबाने आम्ही काम करतो आहे. तर याच्यामध्ये असं आहे की कांद्याची हे यंत्र कांद्याची नर्सरी टाकण्यासाठी प्रामुख्याने वापरलं जातं. त्याच्यानंतर इतरही बियाणं वापरलं जातील याच्यामध्ये. तर कांद्याची नर्सरी जनरली आपण ब्रॉडकास्टिंग करतो, हाताने फेकून देतो. तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. त्याच्यामध्ये त्याचे पर्याय काय आहे? तर आम्ही वेळोवेळी आमच्या गट हा विविध कृषी विज्ञान केंद्र असतील इथे भेट देऊन नवीन नवीन काय टेक्नॉलॉजी आहेत त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. तर राजगुरुनगर येथील जे के हे आहेत कांदा लसूण संशोधन केंद्र आहे. तर तिथे जे ज्या पद्धतीने कांद्याची नर्सरी टाकली जाते तर ती पद्धत आम्ही आत्मसात केली आणि ती आम्ही स्वतः वापरायला लागलो. तर तिथे असं आहे की कांद्याचं बियाणं हाताने न टाकता, विस्कटून न टाकता, रेश मारून मजुरांकरवी रेश मारून असं बी टाकलं जातं भाजीमध्ये, ज्या पद्धतीने मीठ टाकलं जातं. तर ते त्या पद्धत ती पद्धत आम्ही अवलंबली आमच्या शेतामध्ये. आम्ही ती चालू वापरण्यास किंवा करण्यास प्रयत्न चालू केला आणि एक 4-5 वर्ष आम्ही केलं ते. पण शेतीतलं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आपल्याला बचतही केली पाहिजे. तर हाताने जे बियाणं टाकतो याच्यामध्ये लेबरचं हे जास्त असतं, खर्च जास्त असतो, किंवा 1 किलोला 2 मजूर लागतात. पण फायदा असा होतो की आपलं 1.5 ते 2 किलोमध्ये 1 एकर लागवड होती, हा महत्त्वाचा फायदा आहे. तर कालांतराने असं झालं की नर्सरी टाकण्यासाठी मजूर अवेलेबल होत नाही आणि मुख्य मुद्दा आहे की ते कुशल पाहिजे, की त्यांना ते काम करता आलं पाहिजे, नाही तर मग फायदा होण्याऐवजी आपलं नुकसान होऊ शकतं त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आम्हाला अडचण आली की मजुरांची अडचण आली आणि काम पण खूप वेळ चालायचं. तर मग याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला? आमच्या गटामध्ये सतत चर्चा असायची. आमच्या गटाचे अध्यक्ष नितीन ढोस असतील आणि इतर सदस्य असतील, काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला मजूर खूप लागत आहे, तुम्ही याच्यामध्ये काय करता येईल? तर आम्ही दोघांनी थोडं प्रयत्न केला की आपल्याला काय करता येईल. ही जी मॅन्युअली जी पद्धत आहे हाताने रेश मारून बी टाकण्याची, ही मॅकनाईज कशी करता येईल? तर त्या हिशोबाने आम्ही दोघांनी विचारचा केली आणि प्रयत्न चालू केले आणि सुरुवातीला एक छोटं मशीन आम्ही तयार केलं. तर आता हे स्वरूप वेगळं आहे, त्याचं स्वरूप वेगळं होतं आणि आम्ही स्वतः करता. आमची जी उगवण क्षमता आहे, इतर म्हणजे तुम्ही जे टोकन पद्धतीने सांगत होते रेश मारून टाकायचं, याच्या उगवण क्षमतेमध्ये आणि त्या या मशीनच्या उगवण क्षमतेमध्ये काय फरक आहे? तर याच्यामध्ये असं आहे का, हा समजा मशीनमध्ये आपल्याला याच्यामध्ये काय काय फायदे मिळतात. आम्ही ज्यावेळेस मशीन बनवलं फक्त लेबरला पर्याय म्हणून आपल्याला एक मशीन मेकॅनाइज्ड वेने आपल्याला रेस्ट बेड पद्धतीने कांद्याची नर्सरी तयार करण्यासाठी मशीन बनवलं आपण. पण काही अचंबित करणारे फायदे नंतरच आमच्या लक्षात आले. तर त्याच्यानंतर खोलीत गेल्यानंतर अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, अजूनही शेतकऱ्यांना जर विचारलं की जर 1 एकर जर आपल्याला कांदा लावायचा असेल तर 1 एकरासाठी किती बियाणं लागतं असं जर विचारलं तर सरासर आपल्याला 3 किलोचंच उत्तर मिळतं. पण शेतकऱ्यांना हे ठाऊक नाही का 1.5 किलोमध्ये पण 1 एकर होतं. किंबहुना आम्ही ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना सांगतो प्राथमिकता, त्यांना असं विश्वासच बसत नाही का 1.5 किलोमध्ये 1 एकर होऊ शकतं. आता याच्या मागं एक लॉजिक आहे शास्त्राला धरून,
ते तुम्ही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. एक एकर जर कांदा लावायचा असेल आणि आपल्याला चांगलं 15-20-25 टन उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला 2 ते 2.5 लाख रोपांची संख्या असणं गरजेचं आहे. आणि 2 ते 2.5 लाख जर रोपांची संख्या लागते, आपण परत बॅकग्राऊंडला जाऊन आपण असा विचार केला का कधी की 1 किलो बियाण्यामध्ये किती बियाण्याची संख्या आहे? आपण कधी मोजलंच नाही. म्हणजे लहानपणी आपल्याला चेष्टीने आपण लहान मुलं त्यावेळेस आकाशात तारे किती, डोक्यावर केस किती, तर तशी ही गंमत आहे का 1 किलो बियाण्यामध्ये बियाण्याची संख्या किती, तर ती भरती साधारण 2.5 ते 3 लाख. जर 1 किलो बियाण्यामध्ये 2.5 ते 3 लाख बियाणं आहेत आणि आपल्याला एकरी संख्या 2 ते 2.5 लाख लागते, तर मग आपल्याला 3-3 किलो बियाणं इतके दिवस लागत कशाला होतो? कुठंतरी असं वाटतं का याच्यामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या इलिटरेसीचा थोडासा फायदा कुठंतरी घेतला गेला असावा. आणि याच्यामधून एक सगळ्यात महत्त्वाचा विषय का 1.5 किलोमध्ये एकर होतं आहे. आता 1.5 किलो जरी एकरामागं बियाणं आपलं जर वाचत असेल तर आज बियाण्याचा रेट साधारण 3000 ह्या वर्षीचा, गेल्या वर्षी तो 5000 होता, पण 3000 जरी रेट धरला आपण तर साधारण 4-4.5 हजार रुपये आपले एकरामागं वाचते. पूर्वज सांगत आले का बचत ही निर्मिती, तर त्याच्यात सगळ्यात मोठा महत्त्वाचा आणि मोठा फायदा हा बियाण्यात बचत. जी उगवण क्षमता आहे म्हणजे जी पूर्वी जी पारंपरिक पद्धतीने जे शेतकरी पेरायचे बी, याच्या उगवण क्षमतेमध्ये आपल्या मशीनच्या उगवण क्षमतेमध्ये काय फरक आहे? म्हणजे आता याच्यामध्ये असं आहे का उगवण होती, उगवण क्षमता निश्चित वाढणार आहे आपली. आणि पूर्वी शेतकरी पेरत नव्हते, हाताने फुकत होते. आणि आपल्याला पूर्वज अजून एक सांगून गेले, लक्ष्मी लक्ष्मीला फेकायचं नसतं. कांद्याच्या बियाण्यापासून तुमचं रोप तयार होणार, रोप पुनर्लागवड झाल्यानंतर कांदा आणि कांदा विकल्यानंतर पैसा, त्याच्यामुळे लक्ष्मी कधी फेकायची नाही. ती व्यवस्थित रुजवली पाहिजे माती, त्याच्यासाठी काहीतरी मशिनरी असली पाहिजे, कारण की लेबरने या गोष्टी शक्य नाही आहेत. आता याच्यामध्ये उगम क्षमता वाढते, म्हणजे आम्ही म्हणतोय 1.5 किलोमध्ये एकर होती, याच्या आधी 3 किलोमध्ये होत होती, म्हणजे काही जादू झालेली नाही आहे, फक्त आपली उगवण क्षमता वाढलेली. जी काही उगवण क्षमता आपल्याला कंपनीने सांगितलं असतं 70%, 80%, 90%, त्याच्या अगेन्स्ट आपली याच्यामध्ये उगवण क्षमता चांगली मिळते आणि जास्तीत जास्त रोप. आता याच्यानंतर सगळ्यात पुढचा फायद्याची गोष्ट का आपलं रोप एकसारखं मिळतं. आता रोपा कसं पद्धतीने तयार होतं की पाठीमागंच रोप वाटिकेचं प्लॉट आहे. आपण रोप वाटिकेच्या बद्दलचं प्रसाद शेठ अजून अधिकचं सांगतील त्याच्यामध्ये काय फायदा मिळतो. याच्याची ही पेरणी आहे या मशीनमध्ये, ही कांदा लागवडीसाठी करते म्हणजे करतात का नर्सरीसाठी, म्हणजे मशीनचा उपयोग जास्त कशात आहे? प्रथमतः आपण नर्सरीचा विचार करू. तर हाताने जी विस्कटून नर्सरी टाकली जाते त्याच्यामध्ये बियाची खोली आपल्याला कंट्रोल करता येत नाही. दुसरी गोष्ट की किती क्षेत्रामध्ये किती बी पडलं पाहिजे हा एक विषय महत्त्वाचा आहे. काही लोक आहेत हाताने, गावामध्ये 1-2 व्यक्ती असतात, ते हाताने विस्कटून टाकतात आणि सीझनला त्यांच्या मागं खूप गर्दी असते. तर विषय असा आहे की जर आपण पेरून आपलं कांद्याचं बियाणं टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 किलोला 2 गुंठ्याचं क्षेत्र आपल्याला पाहिजे असतं. शास्त्रीयदृष्ट्या असं आहे की त्याच्यामध्ये इतकी संख्या आहे बियाणामध्ये, किती 2 गुंठ्यात जर पडलं तर प्रत्येक काडी आपल्याला लावण्याजोगी होईल. शेतकरी अजूनही आग्रह करतायत की 1 किलो बिया आमचं 1.5 गुंठ्यात पडलं पाहिजे, 1 गुंठ्यात पडलं पाहिजे, कारण त्यांची मानसिकता ती आहे की आपण 3 किलो एकराला वापरायचं त्या हिशोबाने ती नर्सरी करतात. पण ह्या यंत्रावर जर बी पेरलं तर 1 किलोमध्ये 2 गुंठे रानकवर होईल तुमचं, 2 गुंठे क्षेत्र तयार होईल आणि पूर्णपणे एकही काडी वाया न जाता पूर्णपणे ती लागवडीसाठी योग्य राहील. त्याच्यातला महत्त्वाचा फायदा असा आहे की जसं आपण म्हणतो एक किचं बळ, ज्यावेळेस हाताने विस्कटून बी टाकतो तर ते प्रत्येक सेपरेट सेपरेट पडलेलं असतं आणि त्याला प्रत्येकाला स्वतःची ताकद लावून जमिनीतून वर यावं लागतं. कांद्याचं बियाणं असं आहे की 1/2 इंचाच्या खाली गेलं तर ते उतरत नाही. तर याच्यामध्ये असं होतं की सगळं बी आपलं उळीत पडतं, उळीत पडल्यानंतर जे कमकुवत बियाणं आहे त्याला पण दुसऱ्या बियाणाची हे ताकद भेटते आणि ते वर जमिनीची असलेली खपली उचलून पूर्णपणे आपल्याला ते उगवण क्षमता भेटते त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये दुसरा असा आहे की आता हे झालं नर्सरी पुरतं मर्यादित झालं, तर याच्यामध्ये अजून आहे ह्या यंत्रावर आपण आता हे जे यंत्र आहे हे आपण याच्यात पाहिलं की या यंत्र फक्त
कांद्याचीच लागवड होते का पेरणी? याच्या व्यतिरिक्त या मशीनचं शेतकरी कुठल्या याच्यासाठी वापरतो? याच्यामध्ये आपण बघितलं असेल का, गेल्या एक दोन वर्षापासून निसर्गाच्या अनियमिततेमुळे आपल्याला रोपवाटिका खराब झालेल्या दिसल्या, आणि मग रोपवाटिका खराब झाल्या तर मग लोकांनी एक पर्याय काढला का बाबा डायरेक्ट पेरूनच करून बघू. त्याच्यात पण यशस्वी काही शेतकरी झाले कांद्यामध्येच. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत का, हे मशीन रोपवाटिके पण मध्ये पण चालणार आहे. रोपवाटिकेमध्ये 2 गुंठ्यात 1 किलो ह्या प्रमाणात बियाणं पडणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट सीडिंग पण याच्यामध्ये ह्या मशीनद्वारे करता येते. आता जुनी पूर्वपार एक पद्धत होती पेरणीमध्ये, जिथं जिथं पेरणी कांद्याची डायरेक्ट व्हायची का बाजरी भाजून टाकली जायची किंवा त्याच्यात थोडी माती मिसळली जायची, तर असं केलं जायचं. पण ह्या मशीनमध्ये तसं काही गरज नाही. याच्यामध्ये साधारण 1.5-2 किंवा 2.25 जास्तीत जास्त ह्या पट्टीतच एकराला बी पडलं पाहिजे. ह्या पट्टीत आपल्याला सीटिंग याच्या मशीनमध्ये करता येते. आणि हे कांदा रोपवाटिका आणि कांदा डायरेक्ट पेरणी व्यतिरिक्त याच्यात इतर पिकाचं पण आपल्याला पेरणी करता येते. त्याच्यात म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे रोटर असतात. तर समजा तर हे सोयाबीन गव्हाचं रोटर आहे. जे मार्जिनल फार्मर आहेत, मार्जिनल म्हणजे कमी शेत असणारे, तर ते स्वतः यंत्र घेऊन सगळे प्रकारचे बियाणं ते यंत्रावर पेरू शकतात. 2 माणसं असली तर दिवसभरात 2 एकरापर्यंत आपल्याला पेरणी करता येईल. सोयाबीन असेल किंवा तुमचं मका असेल किंवा भाजीपाला बियाणं असतील, तर भाजीपाला बियाणं हे सुद्धा याच्यावर पेरले जाणार आहेत. सगळ्या प्रकारचे घास असतील, धना, कोथिंबीर, मेथी वगैरे हे पण याच्यावर पेरले जातील. तर याच्यात भाजीपाला शेतकऱ्यांचा एक फायद्याची गोष्ट आहे. कारण की काय होतं, भाजीपाला ज्यावेळेस मार्केटला न्यायचा असतो तो एक खटी आपण समजा 20-20 गुंठ्यावर एक एक एकर करत नाही, तर साधारण 5-5 गुंठ्याची एक टप्प्याटप्प्याने प्लॉट करावं लागतात. तर साधारण मग प्रत्येक वेळा ट्रॅक्टर बोलवायचा किंवा हाताने फुकून तर जर्मिनेशन होतं ते शास्त्राला धरूनच नाही ती पद्धत. आणि मग दरवेळेस ट्रॅक्टर बोलवणं शक्य नाही, तर मग आपण हाताने ओढून हे काम 5-5 गुंठ्याचं टप्प्याटप्प्याने करू शकतो. भाजीपाला शेतकऱ्याला फायदा होतो. किंवा आपण समजा ऊस उत्पादक शेतकरी त्याला बेडवरती सोयाबीनच्या किंवा हरभऱ्याच्या दोन ओळी आंतरपीक म्हणून करायचे असेल तर त्याच्यामध्ये पण याचा फायदा होणार. याच्यामध्ये मशीन कसं चालतं किंवा मशीनच्या काय काय सेटिंग वर्किंग प्रोसेस आहे, हो ते कशी चालते, हो हो, तर याचं थोडस शेतकऱ्यांना जर तुम्ही माहिती दिली ते अजूनही. तर याच्यामध्ये काय आहे की हे जे यंत्र आहे तर मनुष्यचलित आहे. याच्यासाठी आपल्याला 2 माणसं लागणार आहेत. साधारण स्वरूप शेट आता ज्या पद्धतीने उभे आहेत ह्या पद्धतीने यंत्र ओढलं गेलं पाहिजे, जेणेकरून ही जी आपली याची सीडची पेटी आहे हा बॉक्स जमीन म्हणजे शेती समांतर राहायला पाहिजे, जेणेकरून बी आपलं कमी जास्त होणार नाही. जर हे बियाणं यंत्र जर असं खाली ओढण्यात गेलं पुढच्या साईडने, ही चुकीची पद्धत. काही शेतकरी असं ओढतात, काही शेतकरी असं ओढतात, तर ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे काय होतं, बी जास्त पडतं. जर तुम्हाला त्या पद्धतीने ओढायचं असेल तर आपण एक पार्ट दिला आहे, ह्या पार्टमध्ये आपण ते ॲडजस्ट करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट सेव करळ करता येईल आपल्या इथून, तर इथं तुम्ही ते ॲडजस्ट करून तुम्ही त्या पद्धतीने उडू शकता. त्याचप्रमाणे आता याच्यामध्ये हा सीड बॉक्स आहे, तर याच्यामध्ये आपण बियाणं टाकतो. बियाणं टाकण्याची जी इतर माहिती आहे या चार्टवर दिलेली आहे पूर्णपणे. तुम्हाला कांदा रोपवाटिका असेल, भाजीपाला पीक असेल, गासबी किंवा बी बाजरी वगैरे ज्वारी सगळं याच्यामध्ये आहे. आणि बी कंट्रोल करण्यासाठी ह्या साईडने ही प्लेट आहे, तर हे नॉब दिलेले आहेत. इथे नंबरिंग आहे, ह्या नंबरिंगनुसार चार्ट बघून म्हणजे हे आकडा जो आहे हा तो बघून पडणार काय, हा काय असेल ते तिथे दिलेलं आहे सगळं. इथे नंबर दिले, हो सगळे नंबर दिलेले आहेत, 1, 2, 3, 5, 12 पर्यंत. हो, आणि याचे जे आहे बियाणाच्या चकत्या किंवा रोटर म्हणतो आपण याला शेतकरी भाषेमध्ये चकत्या, तर ह्या बदलण्यासाठी इथे एक नट आहे. जे बियाणं आपल्याला पेरायचं आहे तर हे ह्या नट काढून आपण बदलू शकतो. त्याच्याला किती चकत्या असते, 7 असतात. आणि हे कसं, आता हे माणसाचं आहे यंत्र, तर बाकीचे जसे तुमचे रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीत आपल्याला ते हे करता येईल. हो हो, त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न होतो की कसं आहे हे यंत्र मानवाला ओढले जाईल का, हो हे कसं वाढायचं, म्हणजे आता काय होईल समजा जर आमची जमीन आहे ती कडक आहे, तर ते कडक जमिनीत हे कसं वाढायचं आम्ही, तर मग त्याच्यासाठी काय तुम्ही करावं लागतं? त्याच्यामध्ये एक असं आहे की मशागत केलेली भुसभुशीत जमीन आपल्याला ह्या पेरणी यंत्रासाठी आवश्यक आहे. मारून घ्यायचं, रोटा मारून व्यवस्थित काडी कचरा गोळा करून मग ही, किंवा तुमचे जर खडा जास्त मोठा असेल तर स्प्रिंकलर मारून मऊ केलेलं रान असावं. आणि त्याच्यामध्ये आपण 2 माणसाच्या सहाय्याने ओढू शकतो, आणि 2 माणसं दिवसभरात 2.5 एकर म्हणजे 2-1 ते 2.5 एकरापर्यंत पेरू शकता. आणि ते पाणी देण्यासाठी फणाची खोलीची माहिती याच्यामध्ये माणसाला ओढलं जाईल का, हा प्रश्नाचं उत्तर अजून मी थोडंसं विस्तृतपणे देऊ इच्छितो. याच्यामध्ये असं असतं की याला 7 फणं आहेत, आणि 7 फणा वाटा आपल्याला
कांद्यासारख्या छोट्या बियाण्याची पेरणी करायची. आता आपल्याला माहिती आहे का, जेवढं बियाणं छोटं ते कमीत कमी खोलीवर गेलं पाहिजे पृष्ठभागापासून, आणि कमीत कमी खोलीवर जाण्यासाठी मग या ठिकाणी इथं चाक दिलेलं आहे आणि चाकाला सिटिंग दिलेल्या आहेत. मग साधारण आपल्याला अर्धाच इंच खोल जायचं आहे, साधारण 7 दाती दाताळ किंवा 5 दाती दाताळ आपल्याला मार्केटमध्ये मिळतो, आपण वापरतो. तर ही दाताळ चालवण्याचीच पद्धत, याला दोन्ही बाजूला चाकं आहेत आणि चाकावरती सिटिंग लावून आपण पेरणी करायची. आणि जसं जसं आपल्याला समजा आता आपल्याला याच्या वाटेत असं झालं का सोयाबीन पेरायची, तर याचे कधी आपल्याला 3 फणं खोलावं लागतील, 4 फणं चालवायचे, मग फणंही कमी होतात, मग बियाण्याची थोडी खोली वाढवली तर चालते. आणि याच्यामध्ये हे का जे शेत आपल्याला तयार करायचं, मग तिथं आपल्याला बेड पाडायचं असतील किंवा सारे पाडायचे असतील, ते आधी आपल्याला काम करून घ्यायचं. आणि अजून एक गोष्ट क्लिअर करतो, हे यंत्र सपाट जमिनीत साध्या वाप्यात आणि बेडवर तिन्ही गोष्टी चालणार आहे, त्याच्याकरता आपल्याला ही चाकाची सेटिंग करावी लागणार आहे. दुसरी गोष्ट, फणं किती खोल गेली पाहिजे, तर फणं साधारण इथं हा जो पाईप आहे इथं म्हणजे 1.5 ते 1.5 इंचापर्यंत खोल गेली पाहिजे, जेणेकरून जास्त खोल बियाणं जाणार नाही. म्हणजे एक ढोबळमानाने असं म्हणताय की फणं तेवढे गेले तर आपलं बियाणं व्यवस्थित पडतंय, शेतकरी भाषेत असं सांगतंय. आता साधारण मशीनबद्दल तर आपल्याला शेतकऱ्यांना सगळं माहिती झालं, पण मुळात याची किंमत किती आहे आणि हे याची म्हणजे मेंटेनन्स काय येतो वर्षभरात, किंवा याचं कालावधी किती वर्ष टिकतो हा मशीन? आता याच्यात मशीनची जी किंमत आहे ही 17,000 रुपये आहे, आणि याच्यामध्ये जसं जसं विभाग बदलतील, जसं जसं अंतर वाढेल, जसं ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढत चालतो, साधारण या मशीनची किंमत लातूरमध्ये गेला तर 1,500 रुपये ज्यादा, कर्नाटक राज्यात गेला ट्रान्सपोर्टमुळे ते एक वाढत, पण बेस किंमत 17,000 रुपये. आणि इथं जे याची सर्व्हिसिंग किंवा काय जे याची सर्व्हिस आपण कशी, याची जे सर्व्हिस आहे टोटल आम्ही ट्रान्सपोर्टनी याचे स्पेअर पाठवतो, आणि स्पेअर खूप असे काही युनिक स्पेअर नाही आहे त्याच्यामध्ये, काही हे जनरली सगळीकडे मिळण्यासारखे स्पेअर उपलब्ध आहेत सगळीकडे. त्याच्यामध्ये लाईफ किती आता वापरण्यावर लाईफ असेल का, कारण वापर व्यवस्थित झालं, तसं सगळं स्टँडर्ड मटेरियल वापरलं, हेवी मटेरियल वापरलं, याच्यामध्ये प्लास्टिकचं प्लास्टिकचं कमी कमी घ्या, त्याच्यामुळे याला लाईफ चांगली. हा दुसरी गोष्ट, आता शेतकऱ्यांना हे अवेलेबल कसं किंवा तुम्ही जे विचारलं कसं अवेलेबल? हा तर त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक विभागानुसार आपले डीलर आहेत, तर समजा महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी समजा नाशिक भाग असेल, सोलापूर, नांदेड, बुलढाणा वगैरे असेल, इकडे पुणे वगैरे, असं टोटल सातारा सांगली ह्या भागामध्ये पूर्णपणे आपले डीलरचं नेटवर्क आहे. दुसरी गोष्ट, बाहेर राज्यातील भरपूर शेतकरी आपल्याला जोडले गेले आहेत बाहेर राज्यामध्ये, आपण ट्रान्सपोर्टनी यंत्र पाठवतो, चार्जेस शेतकरी का असतात ट्रान्सपोर्टचे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपले डीलर आहेत, खांडवा असेल, इंदोर असेल, भोपाळ असेल, आणि अशा तामिळनाडूमध्ये पण आपण याचं नेटवर्क आता उभं करतोय. तुम्ही ऑल ओव्हर इंडियात आता? हा, ऑल ओव्हर इंडियात. हा हा, जिथं कांदा उत्पादन घेतलं जातं प्रामुख्याने आधी आम्ही पोहोचतो. आणि यशस्वी कांदा उत्पादनाची पहिली पायरी जी असेल तर ती उत्कृष्ट नर्सरी ही असते. जर आपली नर्सरी सशक्त आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केली असेल तर आपलं उत्पन्न निश्चितच वाढतं, हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा. तुमचा हा उपक्रम अत्यंत शेतकऱ्यांना लाभदायक आहे, शेतकऱ्यांनी या घटकांचा वापर केलाच पाहिजे, कारण आजकाल मजुरांचा प्रॉब्लेम आहे आणि शेतामध्ये इन्व्हेस्टमेंट किती करावी आणि बैलांचा बरेच सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळं हे शेतकऱ्यांना उपयोगी यंत्र आहे. तर या व्यतिरिक्त आपण शेतकऱ्यांना उपयोगी होईल असे कुठले यंत्र निर्मिती करता? तर याच्यामध्ये हे सगळ्यात बेसिक यंत्र आहे हे मानवचलित यंत्र आहे. मानवचलित यंत्राचा उद्देश मुळात हा रोपवाटिकेसाठी जास्तीत जास्त नाही, आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस आपण रोपवाटिका तयार करतो त्यावेळेस रान थोडंसं ओलं असतं आणि कमी वापशावरती अगदी कधी कधी बैल पण चालत नाही, त्यावेळेस आपल्याला माणसाने उडून काम करावं लागतं. ज्या शेतकऱ्याकडं अजिबातच काही साधन नाहीत मार्जिनल फार्मर्स, तर त्यांच्यासाठी हे मशीन उपयोगीचं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याच्याकडे जे साधनं असतील, मग त्याच्यामध्ये आमच्याकडं बैलचलित पेरणी यंत्र पण आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे ज्याच्याकडे पॉवर टिलर आहे, ज्याच्याकडे पॉवर विडर आहे, त्यांचे पण यंत्र आहेत, आणि ज्यांच्याकडे छोटे ट्रॅक्टर परत मोठे ट्रॅक्टर अशी सगळी रेंज आपल्याकडे आहे, मानवचलितपासून ते ट्रॅक्टरचलितपर्यंतची. आपण या यंत्राची तर पूर्ण माहिती घेतलेलीच आहे, पुढील यंत्र कसे असतील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.